नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी पाहतोय, ती म्हणजे ओट्स उपमा। चला पाहूया साहित्य काय काय आहे। तर एक कप प्लेन ओट्स घेतलेत, एक चमचा सिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी, 9 ते 10 काजू घ्यायचे आहेत। इथे मी अख्खे काजू घेतले आहेत, तुम्ही काजूचे तुकडे वापरले तरी चालेल। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढीपत्त्याची 9 ते 10 पाने घेतली आहेत। 2 चमचे हिरवा वाटाणा, फ्रेश वाटाणा आहे। 1 चमचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि इथे 1 चमचा मी ठेचा वापरला आहे, म्हणजेच मिरचीचा खडा वापरला आहे। त्याऐवजी तुम्ही 2 ते 3 मिरच्या कट करून वापरल्या तरी चालेल। तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे ओट्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण रव्याचा उपमा करताना रवा भाजतो, त्याच पद्धतीने आपल्याला इथे ओट्स देखील भाजून घ्यावे लागणार आहेत। थोडासा खरपूस असा वास यायला लागला की आपल्याला हे उतरवायचं आहे। ते साधारण 5 ते 6 मिनिटानंतर हे चांगले भाजून झालेत, तर ते मी काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालते आहे। तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला। तेल तापलं आहे, तापलं तापल्या तेलामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायचे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडल्यावरती आता आपण 1 चमचा उडदाची डाळ घालणार आहोत। याऐवजी तुम्ही मुगाची डाळ जरी घातली तरी चालेल, किंवा हरभऱ्याची डाळ तीही चालेल। तुम्हाला जी डाळ आवडते किंवा तिन्ही थोडी थोडी डाळ घातली तरी चालेल, ही ऑप्शनल आहे, आवडीनुसार घालायची आपल्याला। तरी थोडीशी खरपूस भाजायची आहे। डाळ भाजताना सारखं हलवायचं, नाही तर डाळ एका साईडनेच करपत येते। तर ही खरपूस झाली आहे। तर यात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने घालूया। जर तुम्ही मिरची वापरत असाल तर तीही याच वेळेला आपल्याला भाजायला टाकायची आहे। मी इथे मिरचीचा खडा वापरणार आहे, त्यामुळे तुम्ही थोडा नंतर घालणार आहे। मिरचीच्या खड्यामुळे चव जास्त चांगली येते, थोडा खमंगपणा वाढतो आणि त्यात मिरच्या आधीच भाजलेल्या असतात, त्यामुळे तो मी नंतर वापरते। काजूसुद्धा आत्ताच भाजून घेऊयात। जर तुम्हाला काजू थोडे कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही ते सुरुवातीला तळून बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवले तरी चालेल, आणि उपमा तयार झाल्यावरती त्यावर त्याचे तुकडे किंवा अख्खे काजू पेरले तरीसुद्धा चालेल। ते कांद्यावर काजू देखील आता भाजत आहेत, कांदा चांगला परतला आहे। आता त्यात ह्या मिरचीचा खर्डा घालते मी। मिरचीच्या खर्ड्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये वरती देत आहे। तुम्ही तीही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान बनतो हा खर्डा। तर खर्डा जरा चांगला मिक्स करून घेऊयात। आता 1/4 चमचा हळद घालायची आपल्याला, आणि हळद घालून थोडी परतून घ्यायची हळदसुद्धा, मिक्स करून घेऊया चांगली। हळद मिक्स करून झाली आहे। आपण रव्याच्या उपमामध्ये कधी कधी हळद वापरत नाही, आपण पांढराच करतो, पण इथे आपल्याला हळद वापरायची। हळदीमध्येसुद्धा चांगला स्वाद येतो, याच्यामध्ये चांगला वास येतो। आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण सगळ्या घालतो आहे। आपण सिमला मिरची वाटाणा इथे घातला आहे, टोमॅटो आपण थोडं नंतर घालतो आहे। टोमॅटो आत्ताच घातला तर तो पूर्ण विरघळून जाईल आणि आपल्या ह्या उपमेला थोडासा लालसर रंग येईल। आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। सीझनल तुम्हाला ज्या भाज्या अवेलेबल असतात, जसं की गाजर आहे, बीन्स आहे, तुम्ही ते वापरू शकता। तर मी झाकण घालून 3 ते 4 मिनिटाला ठेवते, तसंच म्हणजे ह्या भाज्या थोड्या तेलावरती शिजल्या जातील आणि वाफेवर देखील थोड्या शिजल्या जातील। तर 3 ते 4 मिनिटानंतर थोड्या भाज्या शिजलेल्या आहेत। आता टोमॅटो घालूया। टोमॅटो घालून सुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे। थोडा टोमॅटोचा जो कच्चा स्वाद असतो तो गेला पाहिजे। तर टोमॅटो जास्त नाही हलवायचं आहे, थोडा इकडे तिकडे परतलं की झाकण घालून ठेवायचं आहे। 1-2 ते 3 मिनिट परत झाकून घालून ठेवले, म्हणजे बाकीच्या भाज्याही आता
टोमॅटोसोबत अजून शिजले गेल्या आहेत, ज्या की कच्च्या राहिल्या असतील तर त्याही शिजून निघतात. वाटाण्यालाच थोडं शिजायला आपल्याला टाईम लागतो, सिमला मिरची लगेच शिजते. तर आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण 1 कप ओट्स घेतले होते त्यासाठी आपल्याला साधारण 1.5 कप तरी पाणी लागतं आहे. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर लवकर उकळी येण्यासाठी आपण झाकण घालूयात. त्याआधी थोडं मीठ घालायचं आहे. झाकण घातल्यामुळे लवकर उकळी येईल. उकळी आली आहे. आता आपण यात आपण जे रोस्ट करून ठेवलेले जे ओट्स आहे ते घालूयात. चांगले मिक्स करून घेऊयात. ओट्स लगेचच पाणी ॲब्झॉर्ब करायला सुरू करतात. 1 कप ओट्सला 1.5 कप पाणी बरोबर आहे. ह्यामध्ये ओट्स व्यवस्थित शिजले जातात, अजिबात कच्चे राहत नाहीत. तर झाकण घालून ठेवून आपण वाफ काढूयात. गॅस एकदम बारीक करायचा आहे वाफ काढताना. तर ओट्स बऱ्यापैकी आता शिजलेत. थोडंसं पाणी शिल्लक आहे आणि थोडेसे ओट्स हलकेसे कच्चे आहेत, थोडेसे टाईट दिसत आहेत. तर झाकण घालून परत वाफ काढूयात. मध्ये मध्ये चेक करायचं आहे म्हणजे आपले ओट्स आपल्याला खाली करपू द्यायचे नाही आहेत. तर आता पाणी सगळं आपलं आटलं आहे आणि ओट्सही व्यवस्थित शिजलेत. परफेक्ट झालेलं आहे हे. भाज्या पण व्यवस्थित शिजल्यात, ओट्स देखील व्यवस्थित शिजलेत. पाणी जर आपण कमी टाकलं तर ओट्स थोडे कडक होतात, थोडे सुट्टे सुट्टे आणि थोडेसे खाताना कोरडे लागतात. तर ह्या पाण्यात हे आपले बरोबर ओट्स शिजलेले आहेत ह्या मापामध्ये. तर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून एकदम मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला हे थोडं पाणी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अजून झाकण न ठेवता थोडं हलवट परतून घेऊ शकता. तर सगळ्या शेवटी कोथिंबीर घालून मी मिक्स करते आणि आता हा ब्रेकफास्ट आपला सर्व करण्यासाठी रेडी आहे. ब्रेकफास्टमध्ये हे हेल्दी ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीलाही खूप सुंदर लागतो हा उपमा. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.